रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे खरंतर पुरांच्यामुळे अनेक ठिकाणी संकट उभं झाल्यासारखी परिस्थिती झालेली आहे। रत्नागिरी शहरा म्हणजे चिपळूणच्या शहराला दोन्ही बाजूंनी हायवेने ब्लॅक केल्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद झालेली आहे आणि धरणाचा ओव्हरफ्लो असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये दोन शहराला वेढलेलं आहे। अशा स्थितीमध्ये आम्ही आता दोन एनडीआरएफच्या टीम तिकडे पाठवतो आहोत आणि कोस्टल गार्डला सुद्धा बोटीच्या सहाय्यासाठी मदत मागितली आहे आणि कोस्टल गार्ड सगळी पुढच्या काही वेळामध्ये तिथे पोहोचणार आहे। ठिकठिकाणी जेवणाचे पाकिट आम्ही तयार करून त्यांना रेस्क्यू केल्यानंतर सुरक्षित स्थळी पाठवून रेस्क्यू करून त्यांना अन्नाचे पाकिट आम्ही तयार करून त्यांची व्यवस्था करतो आहोत आणि करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना सुद्धा दिलेले आहेत। त्याबरोबरच खरं म्हणजे परशुराम घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे तीन लोकांचा मृत्यू झाल्याची आता माहिती आहे पण अशी कुठलीही कॅज्युलिटी आता पुरामुळे झाल्याची आता तरी माहिती नाही, कुठलीही कॅज्युलिटी झालेली नाही आणि सर्व परिस्थितीवर पूर्ण यंत्रणा लक्ष घालून आहे, लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मदतीमध्ये कमी पडणार नाही आणि या सूचना पूर्ण शासकीय यंत्रणेला दिलेल्या आहेत। आमचे प्रधान सचिव आणि आमचे डिझास्टरचे संचालक हे त्यावर पूर्णतः लक्ष ठेवलेलं आहे आणि आवश्यक पडेल ती मदत पोहोचवण्यासाठी सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत।